विनम्र व तत्पर सेवा दे 30व्या वर्षात यशस्वी पदार्पण जीवन विमा सेवा केंद्र प्रीमियर पॉइंट संपर्क 94-23-48-47-07 तसेच 99-23-24-20-80 ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सातपूर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. सकाळी व सायंकाळी नित्यनियमाने आरती होत असते. त्यासाठी रोजच नवनवीन मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. आज रोजी सायंकाळच्या आरतीचा मान हा उद्योजक विठ्ठल आहिरे व सुनीता आहिरे यांना मिळाला. त्यांनी मनोभावे देवीची पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि देवीचे मनमोहक रूप बघून आणि आरती करून मन प्रसन्न झाले. तसेच आरतीचा मान दिल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. या सप्तशृंगी मातेचा आजचे आरतीचे बहुमान ज्यांना मिळाला असं सपत्निक कुटुंब आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते उद्योजक पण आहेत. साहेब आपलं प्रबंध भूमीमध्ये स्वागत आहे. या देवीच्या आरती आरतीसाठी तुम्हाला मान मिळालेला आहे आणि आरती करून तुम्हाला काय वाटलं, काय काय सांगा? म्हणजे आज खरोखर देवी माता भेटल्यासाठी वाटलेले आणि जे नियोजन बघितलं खरोखर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ट्रस्टच्या मंडळीला खरोखर अभिनंदन करतो मी. याच्या ही जी यात्रा भरते, हे जे मातेचं मंदिर आहे, म्हणजे असं वाटतं की आम्ही घरावर गेलो की काय अशी खरोखर भावना आज प्राप्त झालेली आहे. आणि हे नियोजन एकदम सुंदर आहे. आमच्यासारख्याला एक मान मिळाला याचा आम्ही बरोबर मातेच्या कृपेने हा मान मिळाला असावा. मातेची भक्ती आम्ही सदैव करत असतो, तरी मातेच्या कृपेने हा जो मान मिळाला संजीव भाऊ व आमचे बाळा निगळ बिगळ यांच्या माध्यमातून मला मान मिळाला, खरोखर मी त्यांचे आभारी आहे. काय आपण काय सांगाल एकंदरीत प्रति सप्तशृंगी असं या सातपूर कॉलनीतल्या देवीला मानलं जातं. आपण देवीकडे काय साकड घालाल, काय मागणं मागेल? कोरोना या भारतातून नष्ट व्हावा असं तुम्ही मागितलं. खूप आनंद झाला मला, खूप म्हणजे असं प्रसन्न वाटलं. धन्यवाद ताई.